फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण, जसं की मी तुम्हाला मार्च महिन्याचे जे काही फर्स्ट वीकच्या चालू घडामोडी होत्या त्यावर जे एमसीक्यू टाईप क्वेश्चन डिस्कस करताना सांगितले होते की आपण हे सगळं जानेवारीपासून कव्हर करणार आहोत, तर बघा जानेवारीचा पहिला वीक आपण इथे डिस्कस करूया, ज्यामध्ये आपण 101 प्रश्न असतील ह्या महिन्यातील ह्या फर्स्ट आठवड्याचे, म्हणजे जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्याचे, ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि जास्तीत जास्त हे जे काही लेक्चर सिरीज आहेत त्यांना तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सर्वांपर्यंत ज्या काही आता एक्झाम आहेत, जसं ग्रुप सी आहे, त्यानंतर तलाठी आहे, किंवा जे काही विद्यार्थी मित्र मेगा भरतीसाठी तयारी करत असतील, तर त्यांना ह्या सगळ्याचा फायदा होईल. तसंच तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वाचं ॲपसुद्धा इथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. बघा, ह्या ॲपचं नाव आहे परीक्षा सफलता की ॲप, ज्यामध्ये तलाठी, त्यानंतर ज्या काही ग्रुप सीच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये आपण अभ्यास तर सगळेच करतो, परंतु ज्यावेळेस आपण सराव करत असतो त्यावेळेस अतिशय चांगले प्रश्न किंवा त्या लेवलचे प्रश्न आपल्याला मिळत नाहीत. तर बघा, सगळ्याच एक्झामसाठी हे ॲप उपलब्ध आहे. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट आहेत आणि तुम्हाला बरेचसे असे प्रॅक्टिस सेट तिथे उपलब्ध होणार आहेत, ते फक्त 250 मध्ये. आणि जर तुम्ही हा कोड जर यूज केला GC GC140, तर तुम्हाला यावरती 40% सूट मिळणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचे चांगले प्रश्न, उत्कृष्ट चाचणी मालिका तुम्हाला इथे मिळू शकते. तर मग इथे सबस्क्राईब करू शकता तुम्ही या ॲपला परीक्षा म्हणून, ठीक आहे. त्यानंतर अनअकॅडमीच्या प्लस कोर्सेसला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता, त्यासाठी हा कोड यूज करा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10% सूट. आणि इयर वाईज जर घेतलं तुम्ही तर त्यामध्ये बरीचशी तुम्हाला सूट मिळू शकते. त्यामध्ये कम्प्लीट इंडियन पॉलिटीचे क्वेश्चन सुद्धा आहेत, इंडियन पॉलिटी सुद्धा आहे लक्ष्मीकांतच्या बेसिसवर. तिथं सुद्धा तुम्हाला पूर्ण इयरचं एमसीक्यू पॅटर्नमध्ये घडामोडी मिळतील. तसेच प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन आहेत ते अनालिसिस सुद्धा मिळेल. आणि हे जे आपण क्वेश्चन इथे डिस्कस करत आहोत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती त्याची PDF उपलब्ध होऊन जाईल. तर चला तर आपल्याच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, अंदमान आणि निकोबारच्या रॉस बेटाचं नाव असं ठेवलं गेलं, तर आपण बघूया. 4 ऑप्शन दिलेले आहेत तिथं, शहीद द्वीप, नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप, त्यानंतर स्वराज द्वीप का महात्मा गांधी द्वीप. तर बघा, आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असं ह्या रॉस बेटाचं नाव ठेवलं गेलेलं आहे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस अंदमान आणि निकोबार बेट द्वीप समूहाला इथं पोर्ट ब्लेअरला भेट दिली होती, त्या प्रसंगी त्यांनी अंदमान आणि निकोबारच्या 3 बेटांचं नामकरण करण्याची घोषणा तिथे केली होती. ते 3 बेट आहेत. रॉस बेटाचं जे नाव आहे ते सुभाषचंद्र बोस द्वीप असं ठेवण्यात आलेलं आहे. नील बेटाचं नाव जे आहे ते आता शहीद म्हणून ओळखलं जाईल. आणि हॅवलॉकचं नाव जे आहे ते हॅवलॉक आयलंड नाव जे आहे ते त्याला स्वराज द्वीप असं म्हटलं जाईल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उज्ज्वला सॅनिटरी नॅपकिनची सुरुवात कोठे केली होती. तर बघा, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशातील भुवनेश्वर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये राज्यातील प्रत्येक ज्या काही मुली आहेत त्या सर्वच मुलींना, स्त्रियांना एकदम अशा माफक दरामध्ये ह्या सगळ्या सॅनिटरी नॅपकिन्स ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातील. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की या एका नॅपकिनची जी किंमत किती असेल तर अतिशय वाजवी दरामध्ये ती मिळून जाईल. ज्यामध्ये 8 पॅडच्या पॅकसाठी फक्त 42 रुपये तिथे द्यावे लागतील. आणि सगळ्यांनाच माहीत आहे की जो पॅडमॅन जो चित्रपट आहे त्यामध्ये आपण सर्वांनीच बघितलेलं आहे की कशाप्रकारे स्त्रियांचं आरोग्य, ज्यावेळेस त्यांना मासिक पाळी येते तर किती घातक असू शकते त्यासोबत. तर बघा, अतिशय महत्त्वाचा हा स्त्रियांच्या आरोग्याविषयी हा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर उज्ज्वला सॅनिटरी नॅपकिनची सुरुवात इथं झालेली आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. तर बघा, महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याचा इथं एक इनिशिएटिव्ह आपल्या राज्याने सुद्धा घेतलेला आहे, तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि अतिशय महत्त्वाचा हा स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित इश्यू असल्यामुळे आपण इथं थोडंसं काळजीपूर्वक हा प्रश्न घेतला पाहिजे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, दीनदयाल पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या कोणत्या राज्यात राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात प्रथम बकरी प्रजनन क्षमता प्रयोगशाळेची स्थापना केलेली आहे. तर कुठे केलेली आहे ती? उत्तर प्रदेश, म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये
किंवा उत्तर प्रदेशातील दीनदयाल पशुवैद्यकीय विद्यापीठानं इथं ह्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात प्रथम बकरी प्रजनन क्षमता प्रयोगशाळेची स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये ह्या विद्यापीठानं जे काही प्रादेशिक सहकारी दुग्ध संघटना असतात त्यांच्यासोबत मार्केटिंगसाठी करार सुद्धा केलेला आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे किंवा राष्ट्रीय विकास कृषी विकास योजना किंवा राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम ही ऑगस्ट 2007 मध्ये ज्यावेळेस 11व्या पंचवार्षिक योजनेचा भाग म्हणून एक ह्या योजनेला काय केलेलं आहे तर सुरुवात केली होती, तर हे आपण इथं थोडंसं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑनलाईन अन्न व किरकोळ ऑपरेटर आणि खाद्य वितरण प्लॅटफॉर्मवर देखरेख करण्यास सरकारला सक्षम करण्यासाठी कोणत्या संस्थेने दिशानिर्देश जारी केलेले आहेत? तर बघा, ह्यामध्ये आपण बघू शकता की अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्याला आपण फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI ज्याला म्हणून ओळखलं जातं, ज्यामध्ये सरकारनं जे काही ग्रॉफर्स आणि बिग बास्केट सारख्या ऑनलाईन खाद्यान्न आणि ज्या काही किरकोळ ऑपरेटर आहेत तसेच स्विगी वगैरे किंवा झोमॅटो सारखे खाद्य वितरण करणारे जे काही प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी सक्षम करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केलेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे अतिशय चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी करत असतं, ज्यामध्ये जे काही नियम इथं बनवलेले आहेत त्यांना फॉलो करण्याचं काम किंवा कोण फॉलो करत आहे चेक करण्याचं काम हे सगळं इथं करत जातं, ज्यामुळे आपल्याला जे काही इथं ग्राहक असतील किंवा तुम्ही आम्ही असू तर त्यांच्यापर्यंत एक चांगल्या क्वालिटीचा किंवा एक चांगल्या दर्जाचं अन्न जे काही किरकोळ आहे किंवा शिजलेलं वगैरे अन्न आहे तर ते चांगल्या प्रकारे पोहोचविण्याचं काम हे इथं या FSSAI द्वारे काय केलं जातं तर बघितलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार स्थापन करून आणि आझाद हिंद सरकारच्या स्थापनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांचं जे नाणं आहे ते काढले त्याचं एक स्मारक डाक तिकीट सुद्धा जारी केलेलं आहे. ते कुठं केलेलं आहे तर बघा, ते केलेलं आहे पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार येथे, ठीक आहे. तर बघा, जसं मी तुम्हाला आपण बघितलेलं आहे इतिहासामध्ये सगळ्यांनाच माहित आहे की 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बघू शकता की कशा प्रकारे आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती आणि त्या स्थापनेला जिथं 75व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयाचं नाणं काढलेलं आहे जे की पोर्ट ब्लेअरमध्ये इथं यांनी केलं होतं. आणि त्यामुळेच इथं बघता येईल आपल्याला की अंदमान आणि निकोबारची राजधानी जी आहे ते पोर्ट ब्लेअर येतं, हे एक नाणं सुद्धा काढलेलं आहे आणि त्याचं एक डाक तिकीट सुद्धा काढलेलं आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग आझाद हिंद सरकार कशा प्रकारे स्थापन केली होती हे आपण इतिहासामध्ये अभ्यासलेलंच आहे. फॉरवर्ड ब्लॉकची सुद्धा स्थापना कशी झाली होती हे सुद्धा आपण मागील लेक्चर्समध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर बघा, बँक आणि SBI लाईफ इन्शुरन्स यांनी बँकेच्या 3200 पेक्षा जास्त शाखांमध्ये विमा कंपनींची पॉलिसी विकण्यासाठी बँक इन्शुरन्स करार केला आहे. तर कोणत्या बँकेमध्ये केलेला आहे तर बघा, तो इलाहाबाद बँक म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये हा जो करार आहे हा देशातील सर्वात मोठी बँक इन्शुरन्स भागीदारी म्हणून एक मानला जात आहे, ज्यामध्ये अलाहाबाद बँकेच्या आणि SBI जी आहे त्यांनी दोघांनी हा एकत्रित करार केलेला आहे बँक इन्शुरन्स, ठीक आहे. बँक इन्शुरन्स म्हणलं तरी चालेल. तर मग बँक लक्षात ठेवायची, SBI बँक आणि इलाहाबाद बँक, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे, ग्रोथ आउटलुक फॉर 2019 हा जो इंडेक्स आहे या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या इंडियन इंडस्ट्री म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या अहवालानुसार GDP वाढीचा जो वित्त वर्ष 2015 मध्ये GDP वाढीचा जो दर आहे तो किती असणार आहे, तो इतके असणार आहे म्हणजे किती टक्के असणार असा अंदाज यांनी सांगितला होता ग्रोथ आउटलुक फॉर 2019 ह्यांच्या इंडेक्सनुसार ह्यांच्या अहवालानुसार. तर तो किती राहणार आहे तर 7.5 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII ग्रोथ आउटलुक फॉर 2019 या शीर्षकाचा अहवाल दिलाय आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की GDP वाढीस वित्त जे आहे ते 7.5% असण्याची इथं काय असणार आहे शक्यता असणार आहे. आणि विकासासाठी उल्लेखित कारणे ज्यामध्ये चांगल्या मागणीची परिस्थिती तसेच GST अंमलबजावणी पायाभूत सुविधांमध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे झालेल्या क्षमता किंवा विस्तार तर ह्या सगळ्यांमुळे एवढा दर इथं राहणार आहे किती 7.5.
त्यानंतर पुढे जाऊया. ओनिशा पटेल, त्यानंतर देविका कामत आणि डॅश ही भारतीय वंशाच्या 3 महिला शास्त्रज्ञ आहेत ज्यांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून देण्यात आलेल्या स्टेम म्हणजेच विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित सूचीतील इथं काय आहेत तर सुपरस्टार आहेत त्या 60 सुपरस्टार. तर बघा कोण आहेत त्या, त्या आहेत आशा राव म्हणजेच ओनिशा पटेल, देविका कामत आणि आशा राव यांना हा स्टेम काय मिळालेला आहे तर स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स सूचीतील इथं भारतीय वंशाच्या महिला ह्या शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना इथं हा जो ह्या जो अवॉर्ड आहे हा इथं ऑस्ट्रेलियन सरकारकडून देण्यात आले. तर मग त्यामुळे आपल्याला ह्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत, ओनिशा पटेल, देविका कामत आणि आशा राव. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या क्रिकेट खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला क्रिकेटर ऑफ द इयर साठी रॅचेल हेओ फ्लिंट अवॉर्ड इथं देण्यात आलेला आणि वुमन्स ओडीआय प्लेअर ऑफ द इयर म्हणून घोषित केले गेलेले आहे, तर ते आहेत स्मृती मन्ना. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवू शकता कारण अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे जाऊया, आयसीसी T20 संघात निवड झालेल्या पहिल्या बांगलादेशी महिला क्रिकेट खेळाडूचं नाव काय होतं, त्या होत्या इथं दिलेलं आहे बघा, तर त्या होत्या बघा रुमाना अहमद. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर रुमाना अहमद ह्या काय असतील तर फर्स्ट बांगलादेशी प्लेयर असतील ज्यांची क्रिकेटमध्ये टीम जे आयसीसी T20 याच्यामध्ये काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे, तर हे आपण थोडंसं इथं लक्षात ठेवा. बघा अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर कटकमधील 10व्या कटक महोत्सव आंतरराष्ट्रीय नृत्य व संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय नृत्य शिरोमणी पुरस्काराने सन्मानित US आधारित कथक नृत्यांगनाचे नाव काय आहे, तर बघा त्या आहेत आनंदिता नोगी अनाम. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये त्यांनी भारतातील आणि परदेशातील भारतीय कलांचं संरक्षण आणि प्रमोशन यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हा इथं काय मिळालेला आहे, पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा कोणाला विजय मिळालेला आहे, तर बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शेख हसीना. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या गठबंधनानं बांगलादेशच्या निवडणुकीत सगळ्यात मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवलेलं आहे आणि त्यांना तिसऱ्या वेळेस म्हणजेच तिसऱ्यांदा हा जो विजय मिळालेला आहे, ज्यांच्या आवामी लीगच्या नेतृत्वाखाली आघाडीने भरपूर जागा मिळवल्या होत्या, ज्यामध्ये 298 पैकी 287 जागा त्यांना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यांच्याच विरोधी असलेल्या नॅशनलिस्ट पार्टीच्या इथं काय मिळाले तर त्यांना खूप कमी जागा मिळाल्या आहेत, तर हे आपण थोडंसं इथं लक्षात ठेवायचं. मग बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा कोण इथं आसनस्थ झालेले आहेत, तर शेख हसीना म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आपल्या आणि बांगलादेशचे संबंध खूप चांगले आहेत बघा आणि त्यामुळं बांगलादेशमध्ये काय जर असं झालं तर आपल्यासाठी आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते इम्पॉर्टंट ठरतं. त्यानंतर बघा, डॅश भारत सरकारद्वारे माहिती आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत, ते कोण करण्यात आलेले आहेत, सुधीर भार्गव. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये भारत सरकारनं केंद्रीय माहिती आयोगामध्ये माहिती आयुक्त म्हणून सुधीर भार्गव यांची नियुक्ती केलेली आहे, तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि सरकारनं 4 नवीन माहिती आयुक्त नियुक्त केले आहेत, ज्यामध्ये माजी माहिती आयुक्त यशवंतन सिन्हा, त्यानंतर बऱ्याचशा आहेत, तर आपण इथं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे माहिती आयोगामध्ये. त्यानंतर पुढे जाऊया, 2020 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी स्पोर्ट्स ऑलिम्पिक पोडियम स्कीम अंतर्गत क्रीडा मंत्रालयाने ॲथलीट्सच्या निधीसाठी डॅश रुपये दिलेले आहेत, तर आपण इथे लक्षात ठेवू शकता किंवा नाही ठेवू शकता, 100 कोटी रुपये दिलेले आहेत, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला माहीत असायला पाहिजे की कशा प्रकारे हे सगळे प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट ठरतात. तर बघा, आपल्या देशामध्ये खेलो इंडिया आहे जी अतिशय महत्वाची महत्वाकांक्षी अशी योजना आपल्या केंद्र सरकारद्वारे राबवली जात आहे आणि त्याचा जो दुसरे जे काही सेकंड एडिशन होतं ते पुण्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळं अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट ठरतात की बघा ऑलिम्पिकमध्ये किंवा खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कुठल्या कुठल्या योजना इथे राबवल्या जात आहेत, तर अतिशय महत्वाचं ठरतात ते हे आपण इथं त्यामुळेच हा प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा ऑलिम्पिक स्पोडियम स्कीम आहे ही, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया, 2018 सर्वोच्च विकेट 78 विकेट्स घेऊन प्रथम स्थाना खालीलपैकी
कोण आलं आहे ते हे बघा. तिथं कोण आलेलं आहे, जसप्रीत बुमरा, म्हणजेच पर्याय क्रमांक एक असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये 9 विकेट घेतल्यानंतर हे जे गोलंदाज आहेत जसप्रीत बुमरा हे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट घेणारे फलंदाज ठरलेले आहेत, तर हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि दक्षिण आफ्रिकेचे जे वेगवान गोलंदाज होते कागिसो राबडा यांनी 2018 सर्वोच्च आंतरराष्ट्रीय बळी घेणाऱ्यांमध्ये 77 त्यांनी विकेट्स घेतले होते, त्यांनी दुसरं स्थान मिळवलेलं आहे. मग कोण आहेत दक्षिण आफ्रिकेचे, तर कागिसो राबडा, आणि पहिले कोण आहेत तर आपल्या देशाचे जसप्रीत बुमरा, म्हणजेच पर्याय क्रमांक एक असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट कर्णधार डॅशने कर्णधार म्हणून 11व्या कसोटी सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे, तर कोणी ब्रेक केलेला आहे, तो विराट कोहली यांनी. मग बघा, भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी मेलबर्न ऑस्ट्रेलिया इथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून माजी कर्णधार सौरव गांगुली जे होते त्यांचा 11वा जो काही कसोटी सामना आहे तो जिंकलेला आहे त्यांनी, आणि त्यांचा रेकॉर्ड तिथे त्यांनी ब्रेक केलेला आहे. मग ऑस्ट्रेलियन भूमीवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जी आहे ती इथं जिंकलेली आहे त्यांनी, आणि भारत 2-1 आघाडीवर आहे असंही इथं आपण थोडंसं लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे इथं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड कोणी ब्रेक केलेला आहे, तर विराट कोहली यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट विकेट किपरचं नाव काय आहे जो की कसोटी मालिकेत 20 कॅच घेणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे, तर ते आहेत ऋषभ पंत, म्हणजेच पर्याय क्रमांक एक असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. संपूर्ण MSME म्हणजेच मायक्रो स्मॉल मेडियम एंटरप्राइज विकासासाठी टिकाऊ पर्यावरणाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने निर्यात प्रमोशन सेलची स्थापना केलेली आहे, तर ती केलेली आहे आपण बघू शकता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये आपण बघू शकता की त्यांची जी उत्पादने आहेत तसंच सेवा ज्या आहेत त्या निर्यात करण्यासाठी त्यांची किंमत ठरवण्यासाठी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तर ह्यांनी गेलेलं आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघूया. डॅशच्या नेतृत्वाखालील सरकारी नियुक्त पॅनलने अखिल भारतीय काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE 2020 नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचं इथं थांबवलेलं आहे, तर बघा का थांबवलेलं आहे आणि कोणाच्या अंडर थांबवलेलं आहे, तर ते थांबवलेलं आहे BVR मोहन रेड्डींच्या नेतृत्वाखालील सरकारी एक पॅनल नियुक्त केलं होतं आणि त्यांनी इथं हे काम थांबवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला पॅनलचे जे काही अध्यक्ष असतात त्यांची नावे इथं थोडीशी लक्षात ठेवावी लागतात. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला वेगळे उच्च न्यायालय मिळालेलं आहे 1 जानेवारी 2019 रोजी, आणि हे भारताचं 25वं उच्च न्यायालय असेल, तर ते कुठलं राज्य असेल, तर ते आहे आंध्र प्रदेश, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 1 जानेवारी 2019 रोजी आंध्र प्रदेशला एक उच्च न्यायालय मिळालेलं आहे आणि अमरावती इथं ह्याची सुरुवात सुद्धा होणार आहे. आणि हे जसं आपण बघू शकता की नवीन उच्च न्यायालयाच्या निर्मितीसह आता देशामध्ये एकूण 25, अगोदर 24 होती, आता 25 उच्च न्यायालय आहेत. आणि हे जे काही 29 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टानं इथं एक उच्च न्यायालय असावं अशी काय केलेली आहे, तर इथं एक अधिसूचना सुद्धा झाली होती त्यांची, इथं काय मिळालेली आहे तर परवानगी सुद्धा मिळालेली आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. मग आंध्र प्रदेश इथं ते सुरू होणार आहे आणि 1 जानेवारी 2019 पासून. ठीक आहे, आणि हे 25वं असेल, तर हेही लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं ठरतो असा प्रश्न. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, युनेस्को विरोधी पक्षांना उत्तेजन देणाऱ्या चिंतांमध्ये इस्रायल आणि डॅशने संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनायटेड नेशन्स एज्युकेशन म्हणजेच युनेस्को ऑर्गनायझेशनला अधिकृतपणे सोडून दिलेले आहे, तर कोणी सोडून दिलेलं आहे बघा, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकानं इथं सोडून दिलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये आपण बघू शकता की युनेस्कोची स्थापना 1945 झालेली आहे द्वितीय विश्वयुद्ध संपल्यानंतर, म्हणजेच सेकंड वर्ल्ड वॉर संपल्यानंतर, आणि जे आपण बघू शकता की शांतता वाढवण्याकरिता ह्याची स्थापना करण्यात आली होती, आणि हे जागतिक वारसा कार्यक्रमासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक ज्या काही साईट्स आहेत जसं की आपलं ताजमहल आहे किंवा बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत, तशा अशा ज्या काही साईट्स आहेत त्यांना टिकवून ठेवणे, त्यांचं जे काही परंपरा आहे ते टिकवून ठेवण्याचं उद्दिष्ट युनेस्को इथं करत असतं, परंतु इथं युनायटेड स्टेट्स हे काय केलेलं आहे, सोडून दिलेलं आहे.
आणि अशा प्रकारे पॅलेस्टाईन नंतर अमेरिका आणि इस्रायलनं सुद्धा युनेस्कोला इथं ध्येय जे होते ते थांबवलेलं आहे आणि त्यांनी सोडून दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा हा देश ठरतो. युनेस्को मधून हे काय झालेले आहेत, बाहेर निघालेले आहेत, अधिकृतपणे त्यांनी सोडून दिलेले आहे त्यांना. ठीक आहे, इस्रायलनं सोडलं होतं, तर आता कोणी सोडलेलं आहे, USA. त्यानंतर बघा, जून 2018 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या ग्राहकांना नवीन ग्राहक जोडण्याची परवानगी दिलेली आहे, तर इथे बघू शकता पेटीएम पेमेंट्स बँक, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकला इथं परवानगी दिलेली आहे. आणि सुरुवातीला आपण ज्यावेळेस बघितलं होतं की जून 2018 बँक खाते उघडले होते आणि KYC नियमांचे पालन करणे सुद्धा अतिशय महत्वाचं ठरतं आणि पेमेंट्स बँक इथं जे म्हणजे हे जे पेटीएम बँक आहे ते इथं आता काय झालेली आहे, नवीन ग्राहक इथं ते जोडू शकतात. ठीक आहे, त्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे, म्हणजे अगोदर रिझर्व्ह बँकेची इथं परवानगी घेणं आवश्यक ठरतं. त्यानंतर बघा, भारत सरकारने युको बँकेमध्ये भांडवली वाटप करून ₹1,00,000 भांडवली गुंतवणूक केलेली आहे, तर ती केलेली आहे ₹3,074 कोटी. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल बघा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने जाहीर केलेल्या 18व्या आर्थिक स्थिरता अहवालाच्या अनुसार मार्च 2018 11.5% आणि सप्टेंबर 2018 कोणत्या टक्केवारीने शेड्युल्ड कमर्शियल बँकाचे सकलन नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स म्हणजेच GNP प्रमाण घटलेलं आहे, तर ते आहे 10.8%. म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ऍसेट जे आपल्याला म्हटलं, NPA ज्याला म्हटलं जातं, तर 10.8% घटलेलं आहे असं तिथं म्हटलं जातं. आणि वित्तीय स्थिरता आणि विकास परिषद म्हणजेच फिनान्शियल स्टॅबिलिटी आणि डेव्हलपमेंट कौन्सिलच्या अहवालाने इथं हे सांगितलेलं आहे, तर हे आपण थोडंसं लक्षात ठेवायचंय. कारण बघा, अर्थशास्त्रावरती आजकाल आपल्याला थोडेसे कठीण प्रश्न बघतात आणि त्यातही आपण बघू शकता की चालू घडामोडीवरती प्रश्न खूप जास्त प्रमाणात विचारले जातात. त्यानंतर बघा पुढे, युरोपमध्ये कंपन्यांना करांचे योग्य हिस्सा देतील याची खात्री करण्यासाठी कोणत्या देशाने गुगल, ऍपल, फेसबुक आणि अमेझॉनच्या नावाखाली गाफा कर सादर केला आहे. तर बघा, हे कोणी केलेलं आहे, तर हे फ्रान्सने केलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये युरोपमधील जे काही मोठ्या उद्योगावर जागतिक कंपन्यांनी करांचे योग्य वाटा देण्याचं सुनिश्चित करण्यासाठी फ्रान्सने गुगल, त्यानंतर ऍपल, फेसबुक आणि अमेझॉन या मोठ्या इंटरनेट आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या नावाखाली गाफा कर असं सादर केलेलं आहे. तर हे आपण थोडंसं लक्षात ठेवायचं. आणि गुगल आणि ॲपलच्या युरोपियन मुख्यालयाचे ब्रिटन जे हे आहेत ते स्पेन आणि इटली सारखे इतर जे युरोपियन युनियन सदस्य आहेत हे इथं डिजिटल करच्या वरती सुद्धा हे काम करताना दिसतात. अतिशय महत्वाची अशी ही योजना हे आखत आहेत. तर त्यामध्ये हा देश कुठला आहे, तर हा फ्रान्स आहे. ठीक आहे, गाफा कर. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न असेल ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ट्रायफेड यांनी तयार केलेल्या MFP म्हणजेच प्राइसिंग सेलच्या शिफारसींवर आधारित अल्पवने उत्पादन म्हणजेच मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट ज्या असतात ते किती वस्तूंसाठी सरकारने किमान समर्थन जी किंमत आहे ती केलेली आहे, तर तिथं बघू शकता तुम्ही, इथं 17 केलेली आहे. म्हणजेच जवळपास या 17 वस्तूंच्या किमान आधार किमती इथं सादर केल्या जातील. आणि आपल्याला माहित आहे की हे ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट किंवा ट्रायफेड जे आहेत, हे ट्रायफेड ज्या काही आदिवासी जमाती आहेत त्या ज्या काही वस्तू वनांमधून आणून एकत्रित गोळा करून त्या विकण्याचा प्रयत्न करतात, त्यांना एक प्रोत्साहन मिळण्यासाठी, त्यांचं जे काही इन्कम आहे, त्यांची जी मिळकत आहे ती वाढवण्यासाठी अशा प्रकारचे इथं प्रोजेक्ट राबवले जात आहेत आपल्या केंद्र शासनामार्फत. तर हे थोडंसं आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया, डॉक्टर PS कलबुर्गी येथे शंकर प्रतिष्ठानच्या 19व्या वर्धापन दिनी तर 12व्या शंकर वैद्यश्री पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, श्री शंकर वैद्य पुरस्कार. तर बघा इथं थोडंसं असं झालेलं आहे उलट, तर हा मिळालेला आहे डॉक्टर राजन देशपांडे यांना, जे की इथं बघू शकता की धारवाड आधारित बालरोग तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर राजन देशपांडे यांना डॉक्टर PS 19व्या वर्धापन दिनी शंकर वैद्यश्री पुरस्कार मिळालेला. बघा बरोबर आहे, शंकर वैद्यश्री पुरस्कारायचा आहे हा, आणि हा मिळालेला आहे जे की कर्नाटकमधील कलबुर्गी येथे हे शंकर प्रतिष्ठान आहे.
आणि ते 40 वर्षापासून मुलांच्या आरोग्यासाठी हे काय करत असतात, अतिशय महत्वाचं काम करत असतात. आणि हा जो पुरस्कार आहे, ह्या पुरस्काराला म्हणजेच शंकर वैद्यश्री पुरस्काराला कधी सुरुवात झालेली आहे, तर 2000 या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. आणि आता हा 12 पुरस्कार आहे, ते हे लक्षात ठेवणार आहात आपण. आणि या पुरस्कारामध्ये त्या व्यक्तीला 10,000 पदक आणि शाल श्रीफळ वगैरे देऊन तिथं सन्मानित करण्यात येतं. तर डॉक्टर राजन देशपांडे हे काय असतील, यावेळेसचे विजेते असतील. त्यानंतर पुढे जाऊया. तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली, तर बघा, तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती थोटाथील भास्करन नायर राधाकृष्णन, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, तर ह्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतलेली आहे, तर न्यायमूर्ती प्रवीण कुमार, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, तर ह्यांनी शपथ घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असेल, रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणाऱ्या व्यक्तीचं खालीलपैकी नाव काय आहे, तर ते असतील VK यादव, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आहे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून VK यादव यांची नेमणूक झालेली आहे. आणि अश्विनी लोहानीच्या नंतर त्यांना इथं नियुक्त करण्यात आलेलं आहे. तर हे थोडंसं आपण इथं लक्षात ठेवायचं. या अगोदरच्या कोण होते, तर अश्विनी लोहानी होते. त्यानंतर आता VK यादव हे काय होतील, इथं पद म्हणजे पदभार स्वीकारतील. त्यानंतर शिखा शर्माच्या सेवानिवृत्तीनंतर ॲक्सिस बँकेचे MD व CEO म्हणून खालीलपैकी कोणाला नियुक्त केलेले आहे, तर ते केलेले आहे अमिताभ चौधरी यांना, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून इथं यांना काय केलेलं आहे, शिखा शर्माच्या ज्यावेळेस त्या निवृत्त झालेल्या आहेत तेव्हापासून अमिताभ चौधरी इथं ॲक्सिस बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून काम बघतील. तर हे आपण थोडंसं लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, बघा, नासाच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, नासाचा लँग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवायचा, लॉंग फॉर्म. तर बघा, नासाच्या कोणत्या अंतरिक्ष यानाने व्हेनूच्या लघुग्रहाच्या कक्षांमध्ये यशस्वीरित्या प्रवेश केल्यानंतर सर्वात लांब अंतराळ ऑब्जेक्टचा रेकॉर्ड मोडलेला आहे, तर ते आहे ऑसिरिस रेक्स, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये स्पेसक्राफ्टने म्हणजेच ऑसिरिस रेक्स स्पेसक्राफ्टने अंतरिक्ष यान जे ते आपल्याला सर्वात लहान इथं म्हणून जे म्हटलं जातं बेनूच्या भोवती फिरत्या कक्षांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा रेकॉर्ड तोडलेला आहे, ते हे आपल्याला लक्षात ठेवायचे. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, कादर खान कॅनडात मरण पावले, ते एक लेखक आणि - होते. काय होते बघा, केदार नाही तर कादर खान असेल, तर हे अभिनेता होते, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर बघा, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न, वेतरण म्हटल्यानंतर अतिशय महत्वाचे असे गाजलेले ऍक्टर होते आणि त्यांनी लेखन सुद्धा केलेले आहे, लेखक सुद्धा होते ते आणि अभिनेता सुद्धा होते, हे खूप महत्वाचे आहे. ज्यामध्ये 1973 राजेश खन्ना यांच्या दाग सोबत त्यांनी अभिनयामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्यांनी 300 जास्त अधिक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे, ज्यामध्ये 250 जास्त चित्रपट जे आहेत या चित्रपटांसाठी त्यांनी डायलॉग सुद्धा लिहिलेले आहेत, म्हणजे ते लेखक सुद्धा होते. ठीक आहे, कादर खान. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असेल, संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच DRDOने DRDOच्या जो त्यांचा स्थापना दिवस आहे तो कधी साजरा केला होता, तर तो 1 जानेवारीला स्थापना दिवस त्यांचा झालेला आहे, तर हे लक्षात ठेवायचे. त्यामध्ये बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जी आहे, हे अतिशय एक महत्वाची संस्था आहे, जी की आपल्या देशातील बऱ्याचशा ज्या काही एअरक्राफ्ट असतील किंवा मग अजून काही गोष्टी असतील त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये अतिशय खूप चांगल्या प्रकारे ही जी संस्था आहे ही तिचं काय करत असते, योगदान देत असते. तर त्यांचा स्थापना दिवस आहे 1 जानेवारी. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असेल, बघा, लहान किरकोळ आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या एकूण विकासासाठी इथं 1,00,000 दिलाय, ज्यामध्ये कृषक सहाय्यक आणि जीवनावश्यक उत्पन्न ज्यामध्ये योजनेची सुरुवात कोणत्या राज्याने केली आहे. लक्षात ठेवा, योजनेचं नाव कृषक सहाय्य आणि जीवनावश्यक उत्पन्न, तर ती कोणी सुरुवात केलेली आहे, तर ती ओडिसाने केलेली आहे, ज्यामध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री जे आहेत नवीन पटनायक यांनी इथं ह्या योजनेला सुरुवात केलेली आहे. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे
शेतकऱ्यांना रब्बी शेतीसाठी 5,000 रुपये दिले जातील आणि खरीप लागवडीसाठी सुद्धा इथं समान रक्कम इथं ह्या योजनेअंतर्गत दिली जाईल. तसेच जे काही भूमिहीन किंवा जमीनहीन शेतकरी आहेत त्यांना बकरी पालन, कुक्कुट पालन, बतक पालन किंवा मधमाशी मधुमक्षिका पालन ज्याला म्हटलं जातं आणि मशरूम शेतीसाठी सुद्धा इथं ह्या राज्य सरकारद्वारे किंमत दिली जाईल आणि ती किंमत आहे 12,500 रुपयांची. तर मग ही योजना 3 टप्प्यात राबवली जाईल हे सुद्धा आपण थोडंसं लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया. कुंभमेळा 2019 आधी उत्तर प्रदेश सरकारला इलाहाबादचे नामांकन करण्याचा प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तर कोणत्या ठिकाणाला इथं मान्यता देण्यात आली तर ती प्रयागराजला. म्हणजेच पर्याय क्रमांक इथं काय असेल तर 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये कुंभमेळा 2019 आधी इथं केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज म्हणून अलाहाबादचे नामकरण करण्याचा प्रस्ताव इथं मंजूर केला होता. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचंय. आणि कशाप्रकारे ह्या पूर्वीच्या सुद्धा महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या जे ठिकाण आहे त्यांची नावं इथं चेंज करण्यात आली होती तर तेही तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया. बघा, त्रिपुराचं जे राज्य आहे तर त्रिपुरा सरकारला सुद्धा अगरतळा विमानाचं नाव बदलण्याची केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे, ज्यामध्ये राज्याचे पूर्वीचे शासक जे होते महाराजा बीर विक्रम माणिक्य किशोर असं त्यांचं नाव असेल. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचे, बीर विक्रम माणिक्य किशोर. त्यानंतर पुढे जाऊया. राज्याच्या मोठ्या कर्जामुळे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री सरकारी विभागांनी नवीन वाहने आणि एअर कंडिशनर्सवर खरेदी म्हणजे जे एसी आहे त्यावर खरेदी बंदी घातलेली आहे, तर ती घातलेली आहे मध्य प्रदेशनी. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आणि मध्य प्रदेशचे नवीन जे मंत्री असतील म्हणजेच मुख्यमंत्री असतील ते आहेत कमलनाथ. आणि यांनी राज्यावर मोठ्या प्रकारचा कर्ज झाल्यामुळे नवीन वाहने आणि एसी जे आहे त्या खरेदीवर बंदी घातलेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं थोड्या प्रकारे, ठीक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लक्षात ठेवा कोण आहेत, कमलनाथ. त्यानंतर बघा, भारतीय उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 10 लैंगिक छळ करणाऱ्या तक्रारी नोंदवण्याकरता ट्रान्सजेंडर व्यक्तीचा वापर केला जाऊ शकतो. तर कलम बघा इथं किती दिलेला आहे, तर कलम 354A. म्हणजेच भारतीय उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 354A लैंगिक छळ करणाऱ्या तक्रारी नोंदवण्याकरता ट्रान्सजेंडर व्यक्तीचा वापर केला जाऊ शकतो असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की भारतीय दंड संहितेच्या कलम 354A लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ट्रान्सजेंडरच्या व्यक्ती आहे त्यांचा वापर केला जाऊ शकतो. ज्यामध्ये लैंगिक छळ आणि लैंगिक छळाच्या शिक्षेसंदर्भात IPC कलम 354A हे आरोप आहेत, तेही आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि आपल्या चॅनलवरती आपण IPC जे काही वगैरे जे काही इथं ऍक्ट्स असतील ते आपण डिस्कस करतच आहोत, तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता. त्यानंतर पुढे जाऊया. कृषी कृषक बंधू योजनेचा भाग म्हणून 18 ते 60 वर्ष वयातील शेतकरी मरण पावला तर त्याच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये कोणत्या राज्याद्वारे दिले जातील, तर ते दिले जातील पश्चिम बंगाल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या ज्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल सरकारने कृषी कृषक बंधू ही योजनेचा भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी 2 कल्याणकारी योजनांचा इथं काय केलेली आहे तर सुरुवात केलेली आहे. ते हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यामध्ये शेतकरी 18 ते 60 वर्ष वयोगटातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक मृत्यू जरी झाला तरी तिथे त्या शेतकरी कुटुंबाला 2,00,000 रुपयेपर्यंत दिले जातील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ही योजना असेल ती 1 फेब्रुवारीपासून इथं म्हणजे सुरू झालेली आहे ऑलरेडी, ठीक आहे. फक्त राज्य लक्षात ठेवा आणि ह्या राज्याच्या मुख्यमंत्रीसुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. बेंगलुरूमध्ये विस्तारित आउटरीच प्रोग्रामचा भाग म्हणून आणि अंतरिक्ष विज्ञानात युवकांना व्यस्त ठेवण्यासाठी कोणत्या संघटनेने संवाद विथ स्टुडंट्स, ठीक आहे, संवाद विथ स्टुडंट्स नावाचा एक नवीन मंच सुरू केलेला आहे. तर तो कोणी सुरू केलेला आहे, तो सुरू केलेला आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थातच इस्रो. बघा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने म्हणजेच इस्रोने विस्तारित आउटरीचचा प्रोग्रामचा भाग म्हणून संवाद विथ स्टुडंट्स नावाचा एक नवीन मंच सुरू केला आहे. आणि हा बेंगलुरूमध्ये सुरू झालेला आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यामध्ये जे काही व्यक्ती असतील म्हणजे भारतातील तरुण जे आहे त्या तरुणांना व्यस्त ठेवण्यास इथं
अतिशय महत्वाचा हा जो मंच आहे हा काम करणार आहे, तर हे लक्षात ठेवायचे. आणि इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर के शिवन आहेत, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. आणि अतिशय महत्वाची अशी ही जी संस्था आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, अतिशय महत्वाचे काम करते, ज्यामध्ये 104 सॅटेलाइट्स एकदाच पाठवण्याचा रेकॉर्ड जो आहे वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे, खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत किती मोफत गॅस, स्वयंपाकाचे जे गॅस आहेत ते कनेक्शन दिले गेलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आतापर्यंत 6 कोटी दिले गेलेले आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये प्रत्येक घरगुती स्वयंपाकघरातील स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी इथं 6 कोटींचा हा टप्पा गाठलेला आहे. 6 कोटी महिलांना इथं देण्यात आलेला आहे. आणि LPG कनेक्शन असतील, दॅट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस त्यामध्ये असेल, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि ह्या योजनेची जी सुरुवात होती ती लोकसभेच्या ज्या अध्यक्षा आहेत सुमित्रा महाजन यांनी ऑगस्ट 2018 इथं सुरुवात केली होती, तर हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायचं. त्याही आधी झालेली आहे, परंतु अतिशय महत्वाचं म्हणजे या योजनेच्या अंतर्गत 5 कोटींचा जो टप्पा आहे हाच ऑगस्ट 2018 गाठण्यात आला होता. ठीक आहे, तर तिथं सुरुवात झालेली नाही, सॉरी, हा टप्पा तिथे गाठण्यात आला होता ऑगस्टमध्ये. त्यानंतर पुढे सुद्धा 6 कोटीपर्यंत हा टप्पा गेलेला आहे. त्यानंतर बघा सरीरिमाला किंवा सबरीमाला आहे, सबरीमाला अयप्पा मंदिर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, अतिशय न्यूजमध्ये आहे. कारण का, तर तेथे स्त्रियांना प्रवेश नाही आणि स्त्रियांना प्रवेश मिळावा हे सगळ्याच ज्या काही बुद्धिजीवी संस्था आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, आणि सबरीमाला त्यामुळे सतत न्यूजमध्ये आहे. तर बघा सबरीमाला अयप्पा मंदिरामध्ये स्त्रियांनी प्रार्थना करण्यास सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सबरीमाला येथे झालेला जो निषेध आहे या निषेधाविरुद्ध कोणत्या राज्यातील महिलांनी 620 किलोमीटर लांब महिला वॉल तयार केला होता, तर अर्थातच तेथीलच महिला होत्या केरळ राज्यातील, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये हे सगळं करण्यात आलेलं आहे. आणि ह्याचा उद्देश काय होता, तर बघा जेंडर इक्वॅलिटी अँड रेनान्सेस व्हॅल्यूज, म्हणजे आपण म्हणू शकतो की लैंगिक समानता आणि पुनरुत्थान मूल्यांसाठी जपणूक करण्यासाठी ही वॉल इथं तयार करण्यात आली होती. तर हे थोडंसं आपण इथे लक्षात ठेवायचं कशा प्रकारे हे इथं सुरू झालेलं आहे. ठीक आहे, सबरीमाला. त्यानंतर आपल्या राज्यामध्ये सुद्धा झालं होतं बघा श्री शनी शिंगणापूर येथे, तिथेही तुम्ही उदाहरण लक्षात ठेवू शकता, तेही अशाच प्रकारचं उदाहरण होतं, तिथेही स्त्रियांना प्रवेश मिळावा अशी सर्वांची मागणी होती. ठीक आहे, त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIच्या अहवालानुसार बँकिंग लोकपाल ऑफिसमध्ये नोंदणीकृत तक्रारींची संख्या किती वाढली आहे, तर ती वाढलेली आहे 25%, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हे वाढलेले आहे. तर त्यामध्ये आपण बघा बँक आधारित वितरण जे काय असेल त्यामध्ये खाजगी बँका आहेत किंवा मग ज्या काही सरकारी बँका आहेत त्यामध्ये कशाप्रकारे इथं तक्रारी नोंदण्याची जे आहे ते इथं वाढलेलं आहे, हा टप्पा खूप चांगला वाढलेला आहे. बघा म्हणजे तक्रार नोंदल्यामुळं काय होईल, तर ते कमीत कमी त्या कोणत्या व्यक्तीची काय तक्रार आहे आणि त्यापर्यंत त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या पोहोचल्यात का नाही हे सुद्धा इथं बघू शकतं. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बघा 31 मार्च 2020 म्हणजे पुढचा आकडा आहे 2020 तर बघा 2020 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस -पर्यंतच्या कर्जाची एकाच वेळी पुनर्गठन करण्याची परवानगी दिलेली आहे. तर ते किती असेल, 25 कोटी रुपयांची इथं काय दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि विद्यमान जर आपण बघितलं म्हणजे सध्याची जर बघितली तर ही काय आहे, तर 1 जानेवारी 2019 रोजी मानक मालमत्ता ज्याला म्हटलं जातं त्या वर्गात किंवा आपण बघू शकता की कोणत्याही श्रेणी अवनीत केल्याशिवाय परवानगी देण्यात आलेली आहे असं सुद्धा इथं म्हटलेलं आहे. तर तुम्ही हा एवढा आकडा लक्षात ठेवलात तरी चालेल. त्यानंतर पुढे जाऊया, इंडियन सोसायटी फॉर रिमोट सेन्सिंग एक्सलन्स 2070 लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डसाठी राष्ट्रीय IIT प्राध्यापकांना राष्ट्रीय भूस्थानिक पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर ते आहेत जयंत कुमार घोष. बघा भूगर्भीय विज्ञान आणि अनुप्रयोगांच्या विकासासाठी त्यांचं जे योगदान आहे, म्हणजेच जयंत कुमार घोष यांचं जे योगदान आहे यांच्या योगदानासाठी इंडियन सोसायटी फॉर रिमोट सेन्सिंगद्वारे उत्कृष्टता 2017 म्हणजेच लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना इथं देण्यात आलेला आहे. या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि हे IIT रुर्कीचे प्राध्यापक आहेत जयंत कुमार घोष.
आहे तर त्यांना इथं सन्मानित करण्यात येईल, ज्यामध्ये अतिशय महत्वाचे असे रिमोट इंडियन सोसायटी फॉर रिमोट सेन्सिंग ही जी आहे एक संस्था आहे आणि जी अंतरिक्ष विज्ञान त्यानंतर रिमोट सेन्सिंग आणि भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये तिचा काय आहे तर ठसा आहे, ओळख आहे, ठीक आहे. तर जयंत कुमार घोष यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, फ्रान्सच्या डॅश संघास 2018 विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंना देशाला अपवादात्मक सेवासाठी फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार लेजन ऑफ ऑनर इथं देण्यात आलेला आहे. तर हा कोणाला दिला मिळालेला आहे तर बघा, हा कोणत्या खेळासाठी मिळालेला आहे तर हा फुटबॉलसाठी मिळालेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल अपवादात्मक सेवा म्हणजेच एक्सेप्शनल सर्व्हिसेस ज्यांना म्हटलं जातं, तर हा इथं फुटबॉलसाठी देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवायचे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सिंगापूरच्या भारतीय मूळ विद्यार्थ्याचं नाव काय आहे ज्याने 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2018 हाँगकाँग येथे झालेल्या वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्ण पदक जिंकले होते. तर ते आहेत ध्रुव मनोज, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये सिंगापूरमधील 12 ध्रुव विनोद जे आहेत सॉरी मनोज आहेत यांनी या दरम्यान जी काही इतर स्पर्धा चालली होती त्यामध्ये त्यांनी जागतिक मेमरी चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्ण पदकं म्हणजेच गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. आणि ध्रुव मनोजने नावे आणि चेहरे आणि यादृच्छिक शब्द जे आहेत ते मुलांच्या वर्गात जे आहेत ते अन्य जे आपण म्हणूया की अन्य जे 56 म्हणजे मुलं होते त्यांच्यासोबतचे स्पर्धक त्यांना पराभूत केलेलं आहे. आणि मेमरी पॅलेस इथं तयार करण्यासाठी त्यांनी रोमन मेमरी तंत्र सुद्धा महारत त्यांच्यामध्ये आहे, अतिशय महत्वाचं ठरतं, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. 2 जानेवारी 2019 ब्राझीलच्या 42 राष्ट्रपती म्हणून कोणाला शपथ दिलेली आहे किंवा ब्राझीलच्या 42 राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ ग्रहण केलेला आहे, तर जेयर बोल्सोनारो, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असेल, पुढचा प्रश्न बघूया. डॅशला भारतीय आयुर्विमा निगमचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून इथं नियुक्त केलेले आहेत, तर ते कोण आहेत? हेमंत भार्गव यांना भारतीय आयुर्विमा निगमचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून इथं नियुक्त केले गेलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे CCI सचिव नियुक्त केलेल्या व्यक्तीचं नाव काय आहे, तर ते आहेत PK सिंग, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाजगी क्षेत्राला कर्जदार जे आहेत ते RBL बँकेचे मुख्य ऑपरेशन्स ऑफिसर खालीलपैकी कोणाला COO ज्याला म्हटलं जातं तर कोणाला नियुक्त केलेलं आहे, तर ते केलेलं आहे पंकज शर्मा यांना, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. RBL जी बँक आहे ती खाजगी क्षेत्रातील आहे आणि पंकज शर्मा यांना या बँकेच्या COO म्हणून नियुक्त केलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण म्हणजेच एक्झिक्युटिव्ह चेअरमन ऑफ नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला नामांकित केलेलं आहे, तर ते केलेलं आहे न्यायमूर्ती अर्जुन कुमार सिक्री, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. हे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्यामध्ये राष्ट्रपती यांनी नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी म्हणजेच नावसाचे जे कार्यकारी अध्यक्ष म्हणून अर्जुन कुमार सिक्री यांना नामांकित केलेलं आहे आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती 31 डिसेंबर 2018 त्यांची नियुक्ती चालू झालेली आहे, ज्यामध्ये न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांच्या सेवानिवृत्तीच्या नंतर हे पद रिक्त झालं होतं आणि आता कोण पदस्थ आहेत तर अर्जुन कुमार सिक्री हे तिथे पदस्थ असतील. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, ऑर्डनन्स फॅक्टरीज म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स फॅक्टरीचे महासंचालक आणि ऑर्डनन्स फॅक्टरीचे बोर्ड अध्यक्ष म्हणून कोण होते, तर इथं तुम्ही बघू शकता सौरभ कुमार, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 10th RR Lakshmi Cup 2018 नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित झालेली आहे, तर त्या झालेल्या आहेत नवी मुंबई येथे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. हेही आपण इथे लक्षात ठेवायचंय, ज्यामध्ये राजस्थानचे शूटर दिव्य सिंग पानवार आणि महाराष्ट्रातील शूटर नुपूर पाटील यांनी इथं वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणीतील 10th RR Lakshmi Cup जो आहे तो जिंकलेला आहे
आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक सनी थॉमस या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते, हे सुद्धा आपल्याला थोडंसं इथं लक्षात ठेवायचं, नाही ठेवलं तरी चालेल. त्यानंतर पुढे जाऊया, बघा सी एच लोकनाथ यांचा मृत्यू झाला, ते डॅश होते. सी एच लोकनाथ कोण होते तर ते होते अभिनेता, कन्नड अभिनेता होते. बघा आपल्याला फारशी ओळख नसेल यांची, परंतु लक्षात ठेवायचं आहे कारण त्यांनी 6 दशके जवळपास म्हणजे 60 वर्ष इंडस्ट्रीमध्ये घालवलेले आहेत आणि 650 पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी केलेले आहेत आणि 1000+ नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, ज्यांना 1970 राष्ट्रीय पुरस्कार विजेते संसार चित्रपटाला त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा प्राप्त होता. मग सी एच लोकनाथ हे अभिनेता होते, चांगला खूप चांगला रेकॉर्ड आहे त्यांच्या नावे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया, केंद्राच्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजे सौभाग्य अंतर्गत किती राज्यांना 100% घरगुती विद्युतीकरण केलेलं आहे, तर ते केलेलं आहे 25 राज्यांना, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये तुम्हाला या योजनेचं लॉंग फॉर्म सुद्धा लक्षात ठेवावं लागेल, सौभाग्य प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. त्यासाठी एक ऍप सुद्धा झालं, हे केलेलं आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा, त्या ऍपचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय की कशा प्रकारे ते ऍप काय करतं की किती विद्युतीकरण झालेलं आहे यावरती सुद्धा नाव म्हणजे लक्षात हे करतं, तर त्या ऍपचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण ऍप सुद्धा डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर बघा, आदिवासी मुली आणि सामान्य महिला आणि जनतेच्या साक्षरतेच्या पातळीतील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने वित्तीय वर्ष 2015-16 पासून डॅश रुपये इथं सोडले होते, ते किती सोडले होते, 885 कोटी रुपये. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 दिवसाच्या इंडियन सायन्स काँग्रेस 2019 उद्घाटन केलं, तर कुठं केलं होतं बघा, जालंधर पंजाब येथे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. बघा आपण कालच एक पेपर डिस्कस केला होता, कुठला, तर अहमदनगर जिल्ह्याचा तलाठी पेपर, तर त्यामध्ये मागच्या म्हणजे 2016 जी काँग्रेस झाली होती त्यावरती प्रश्न होता आणि मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये यावर्षीच्या काँग्रेसचं सांगितलं होतं. तर बघा आता इथं तुम्ही बघू शकता, जालंधर पंजाब येथे हे जे काय आहे उद्घाटन झालेलं आहे, म्हणजे कशाप्रकारे आपल्याला हे प्रश्न लक्षात ठेवायचेत हे मागच्या क्वेश्चन पेपरवरून लक्षात येतं. तर जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, डॅशमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकृत इमिग्रेशन चेकपोस्ट म्हणून घोषित केलं गेलेलं आहे, तर कुठलं आहे ते, पोर्ट ब्लेअर अंदमान आणि निकोबार बेटामधील, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, तर हे आपण इथं बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया, जानेवारी 2019 रोजी कोणत्या क्षेत्रात सहकार्याने भारत आणि मोरोक्को दरम्यान MOU केंद्रीय मंत्रिमंडळाची इथं माहिती देण्यात आलेली आहे, तर ती आहे सायबर सुरक्षा. तर मोरोक्को आणि आपल्या देशाने काय केलेलं आहे, तर सायबर सुरक्षामध्ये इथं काय केलेलं आहे, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग इथं काय केलेलं आहे, साईन केलेलं आहे, ज्यामध्ये दोन्ही देश इथे एकमेकांना सहकार्य करतील सायबर सुरक्षेच्या बाबतीमध्ये. त्यानंतर पुढे जाऊया, पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJY च्या चांगल्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय कॅबिनेटने विद्यमान राष्ट्रीय आरोग्य एजन्सीची पुनर्रचना करण्यास डॅश म्हणून मान्यता दिलेली आहे. तर कोणी मान्यता दिलेली आहे, ती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 इथं काय केलेली आहे, तर ही मान्यता दिलेली आहे, ज्यामध्ये नॅशनल हेल्थ इथं बघू शकता की कशा प्रकारे इथं महत्वाची ठरते आणि त्यामुळेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना च्या चांगली अंमलबजावण्यासाठी इथं हे काम करणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊया, आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळाच्या समितीने व्याज समानुमती योजना म्हणजेच IES अंतर्गत प्रीपेड आणि पोस्ट शिपमेंटसाठी रुपये निर्यात करण्याचा इथं टक्केवारीचा दर त्यांनी सांगितलेला आहे, तर तो दर किती आहे, तर बघा हा दर झालेला आहे 3%. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया, केंद्रीय मंत्रिमंडळाने 2017-18 ते 2019-20 या कालावधीसाठी रुपयांच्या बजेटसह परिवहनासह राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम योजनेची सुरुवात इथं केली होती, तर त्यासाठी किती रुपये मान्य केले होते, तर त्यासाठी केले होते 1160 कोटी रुपये इथं मान्य करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये केंद्रीय जे मंत्रिमंडळ आहे त्यांनी 2017-18 तसेच 2019-20 या कालावधीसाठी 1660 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्य इथं देण्यात आलेलं आहे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमासाठी, आणि या कार्यक्रम योजनेची इथं सुरुवात सुद्धा मंजूर केलेली आहे, ज्यामध्ये
हा जो कार्यक्रम आहे हा 12व्या पंचवार्षिक योजनेसाठी आहे आणि त्याचीच इथं काय केलेली आहे तर सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता की नॅशनल यूथ आहे किंवा मग अजून जे काही किशोरवयीन मुलं आहेत किंवा मुली आहेत ज्यांच्यासाठी मार्गदर्शन केंद्र किंवा आंतरराष्ट्रीय लेवलचे जे सहकारी आहेत, त्यानंतर हॉस्टेल्स आहेत किंवा मार्गदर्शन संस्था आहेत, राष्ट्रीय अनुशासन योजना आहेत किंवा राष्ट्रीय युवा नेते आहेत, या सगळ्या कार्यक्रमांचा ह्यामध्ये समावेश असेल, ज्यासाठी एवढी अमाऊंट इथं काय करण्यात आलेली आहे, मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया बघा, केंद्रीय आणि राज्यस्तरीय व्यापार संघटनांना मान्यता देण्यासाठी सांस्कृतिक आणि जे काही आहे त्यांनी इथं पाठिंबा देण्यासाठी तरतुदी केलेल्या, त्या तरतुदी करण्यासाठी कोणत्या कायद्यातील केंद्रीय मंत्रिमंडळाने इथं मंजुरी दिलेली आहे, तर ती आहे ट्रेड युनियन ऍक्ट, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. इथं केंद्रीय आणि राज्यस्तरीय व्यापार संघटनांना मान्यता देणे आणि सांस्कृतिक पाठिंबा देण्यासाठी त्या तरतुदी करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्र्यांनी इथं ट्रेड युनियन अधिनियम 1926 मध्ये सुधारणा मंजूर केलेली आहे आणि अतिशय महत्वाच्या ह्या सुधारणा आपल्यासाठी ठरतात, कारण ह्या सुधारणांवरती कधी कधी आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा, आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळाच्या समितीने म्हणजे CCEA यांनी भारत सरकारच्या बँकिंग क्षेत्रातील पहिल्या 3 मार्गाच्या विलिनीकरणाचे चिन्हांकित, जसं की विजया बँक आहे, त्यानंतर देना बँक आहे आणि अजून अशी कुठली बँक आहे ज्यांनी इथं विलिनीकरणासाठी मंजूर केलं गेलेलं आहे, तर ती आहे बँक ऑफ बडोदा, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर पुढे जाऊया, खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी एशिया रिश्युरन्स इनिशिएटिव्ह ऍक्टिव्हिटी ऍक्ट वर स्वाक्षरी केलेली आहे, तर ती केलेली आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, म्हणजेच USA. पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये इथं आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं की इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये USA सुरक्षा तसेच आर्थिक स्वारस्य आणि मूल्य वाढवण्याकरिता हा कायदा एक बहुआयामी अमेरिकी धोरण स्थापित करेल, ज्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी इथं भारत आणि ह्या देशादरम्यान होतील, ते आपण इथं बघितलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया, MSME सेक्टरच्या आर्थिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी दीर्घकालीन उपाय सुचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने पूर्वीचे जे सेबीचे अध्यक्ष होते त्या अध्यक्ष डॅश अंतर्गत तज्ज्ञ समिती इथं एक स्थापन केलेली आहे, तर ते होते UK सिन्हा यांच्या अंतर्गत एक समिती इथं स्थापन केलेली आहे, ज्यामध्ये हे जे आहे समिती असेल ते ह्या आर्थिक स्थिरतेसाठी म्हणजेच MSME, ठीक आहे, स्मॉल मीडियम आणि जे काही सेक्टर आहे ह्या सेक्टरमध्ये आर्थिक सुधारणा सुचविण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी सेबीचे जे माजी अध्यक्ष होते UK सिन्हा यांच्यात एक विशेषज्ञ समिती इथं स्थापन केलेली आहे. ही 8 सदस्यीय समिती आहे, ज्यामध्ये या क्षेत्राला वित्तपुरवठा करण्याच्या जे काही गोष्टी असतील किंवा अजून जे काही उपाययोजना असतील त्या इथं सुचविण्याचं काम ही समिती बघणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया, कोणते प्लॅटफॉर्मवर वरती किंवा कोणत्या प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय एक्झा लाईफ इन्शुरन्स ग्राहकांना पॉलिसी आणि नूतनीकरण प्रीमियम पावती दिलेली आहे, तर ती व्हॉट्सअपद्वारे, म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील विमा भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्सने पॉलिसीधारकांना पर्यायी सेवा उपलब्ध करून देत इथं प्लॅटफॉर्मद्वारे म्हणजेच व्हॉट्सअप या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना धोरणे आणि नूतनीकरण म्हणजे ज्याला आपण प्रीमियम ज्याला म्हटलं जातं, तर बघा प्रीमियम पावती दिलेली आहे, तर बघा व्हॉट्सअपद्वारे हे सुद्धा काम केलं जात आहे भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्सद्वारे, तर हेही आपण इथं थोडंसं लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे, SBI लाईफ इन्शुरन्सने जानेवारी 2019 रोजी आपल्या ग्राहकांना एक व्यापक आर्थिक नियोजन समाधान प्रदान करण्याच्या हेतूने डॅश बँकेसह बँक इन्शुरन्स एक करार केलेला आहे, तो कोणत्या बँकेसोबत केलेला आहे, सिंडिकेट बँकेसोबत केलेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न असेल, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया च्या ताज्या आकडेवारीनुसार मालमत्ता व्यवस्थापनाची नाव काय आहे जी 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर भारतातील सर्वात मोठी AMC बनणार आहे, ठीक आहे, मग बघा तर ती आहे HDFC म्युच्युअल फंड, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया, वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री SER चौधरी यांनी जाहीर केल्यानुसार 2014-16 दरम्यान भारताच्या संरक्षण क्षेत्राला डॅश रुपये परकीय थेट गुंतवणूक मिळालेली आहे, तर ती किती मिळालेली आहे, 1.21 कोटी, ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक
एक असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं अशा प्रकारे इथं भारताच्या संरक्षण विभागाला एवढी इथं काय मिळालेली आहे, तर जी गुंतवणूक आहे ती एवढी मिळालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असेल, तेल गॅस आणि ऊर्जा क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यासाठी 7 सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांसह MOU वर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. त्या संस्थेचं नाव काय आहे, तर ती आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मुंबई. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC आहे, तेल व नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ONGC आहे, गेल इंडिया आहे, भारत पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड आहे BPCL, त्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड आहे, ऑइल इंडिया लिमिटेड आहे आणि अभियंता इंडिया लिमिटेड आहे. तर अशा प्रकारे इथं IIT मुंबई इथं काय करणार आहे, यांनी इथं स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, इंडियन ऑइल कॉर्प IOCने डॅश रोजी, इथं बघू शकता डॅशमध्ये त्यांच्या पहिल्या 5,151 कोटी रुपयांच्या लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच LNG आयात टर्मिनलची कमिशनिंगची घोषणा केली होती. तर कुठं केली होती, एन्नोर तामिळनाडू येथे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, तर हे आपण इथं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, भारत सरकारने डॅश म्हणजेच भारत सरकारने आशियान म्हणजेच दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची जी संघटना आहे, तर आशियानपासून अनुक्रमे 40% इतकं शुद्ध आणि कच्चं पामतेल आयात कर कमी केलेला आहे. तर की कोणी केलेला आहे, तर बघा ते 45% असेल, 40% आणि 45%. ठीक आहे, तर हेही आपण इथं लक्षात ठेवायचं, क्रूड किंवा कच्चं पामतेल. त्यानंतर बघा, वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत नियामक महासंचालनालय DGTR ने असं सुचवलं आहे की 3 सप्टेंबर 2019 रोजी युरोपियन युनियन USA व डॅश यांच्याकडून लेबित पेपरवर भारत डंपिंग ड्युटी लागू करणार नाही. तर तो तिसरा देश कोणता आहे, तर तो तिसरा देश आहे चीन. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये अँटी डंपिंग तपासणीनंतर वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत नियामक महासंचालनालयानं इथं चीन, युरोपियन युनियन आणि अमेरिकेकडून लेपित पेपरवर जी अँटी डंपिंग ड्युटी लागू करणार असल्याचं सुचविलं होतं, तर हे इथं सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशांच्या चंद्र 4 ने पृथ्वीपासून जाणाऱ्या चंद्रमाच्या जमिनीवर उतरण्याचं अंतरिक्ष यान बनवलेलं आहे, तर ते बनवलेलं आहे चीन. बघा, चंद्र 4, ठीक आहे, चीन नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन जिचं नाव आहे, तर यांनी चांग 4 ज्याला म्हटलं जातं, ते हेही लक्षात ठेवायचं आहे. यांनी इथं पहिलीच मोहीम त्यांची राबवलेली आहे आणि ही पहिलीच त्यांची वेळ आहे ज्यामध्ये ते चंद्रमाचा भूभाग आणि खनिजाचा जो तपशील आहे त्यामध्ये इथं बघणार आहेत, ते हेही आपण इथं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी साधी पेपर किट विकसित केलेली आहे जी दूध ताजेपणा तपासू शकते आणि हे किती दिवस चांगले आहे हे सुद्धा सांगता येईल. तर ते सुरू केलेलं आहे भारतीय तंत्रज्ञान IIT गुवाहाटी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी येथील शास्त्रज्ञांनी साधी पेपर किट अशा प्रकारे विकसित केलेली आहे जी की दुधाचा ताजेपणा ची चाचणी घेऊ शकेल आणि ते किती पाश्चराइज्ड केलेलं आहे तसेच कशा प्रकारे ते टिकेल, किती दिवस टिकेल हे सुद्धा यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते कोण आहेत, IIT गुवाहाटी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, शास्त्रज्ञांनी वॅन म्हणजेच WAND नावाची एक यंत्र विकसित केलेलं आहे जी की वायरलेस आर्टिफॅक्ट फ्री न्यूरो मॉड्युलेशन डिव्हाइस आहे जी पेसमेकर सारखं काम करते. पेसमेकर सारख्या शरीराच्या कोणत्या भागासाठी ती कार्य करते असं त्यांनी विचारलेलं आहे. तसं बघा, पेसमेकर हे हृदयासाठी काम करतं, तसंच ही जी वॅन्ड आहे ही ब्रेनसाठी काम करते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, जे की ह्याला पेसमेकर फॉर दी मस्तिष्क असं सुद्धा म्हटलं जातं, तर हेही तुम्ही इथं थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. हे वायरलेस आहे टोटली. त्यानंतर पुढे जाऊया, उष्णकटिबंधीय वादळ उस्मानने 29 डिसेंबर 2018 रोजी जोरदार पावसासह डॅश दाब आणि प्राणघातक भूस्खलन सुरू केलं होतं. तर याला बघू शकता की इथं कुठं सुरू केलं होतं, हे फिलिपाईन्स येथे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये ह्या वादळानं अशा प्रकारे याला काय केलं होतं, तर फिलिपाईन्सचं जे विकोल क्षेत्र आहे मनीला येतं, तर तिथं अशा प्रकारे
हे जे वादळ आहे इथं आलं होतं. त्यानंतर पुढे जाऊया. 19,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनलेला सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणारा क्रिकेटपटू कोण आहे, तर तो आहे बघा विराट कोहली. इथं बघू शकता 19,000 नाही सॉरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो धावा करतो त्यांनी सगळ्यात जास्त धावा कोणी केलेल्या आहेत, तर बघू शकता तुम्ही ते 19व्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये आहे ते. ठीक आहे, 19व्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये धावा करणारा सर्वात जास्त धावा करणारा तर तो आहे कोण, तर विराट कोहली. त्यानंतर पुढे जाऊया. दिव्यंदू पलित यांचा मृत्यू झाला, ते कोण होते, तर दिव्यंदू पलित यांचा मृत्यू झाला ते एक लेखक होते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये हे बंगाली लेखक आहेत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि 1998 साली पलित यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारामध्ये त्यांचा अभिनव अविभावसाठी ते देण्यात आलेले आहे. 1955 त्यांची पहिली छंद छंदोपातन प्रकाशित झालं होतं आणि त्यांची पहिली कादंबरी 1959 प्रकाशित झालेली आहे, सिंधू बारून. ठीक आहे, 1990 त्यांना बेहूसाठी बंकिम पुष्कर पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे इथं आणि त्यानंतर आनंद पुरस्कार सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, रमाकांत आचरेकर यांचा मृत्यू झाला, त्यांनी कोणत्या खेळात प्रशिक्षण घेतलं होतं, तर रमाकांत आचरेकर यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांनी कोणत्या खेळासाठी प्रशिक्षण दिलं होतं, तर क्रिकेटसाठी. तर बघा, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आत्रे ज्यांनी सचिन तेंडुलकरचं प्रशिक्षक पद त्यांनी भूषविलं होतं आणि बऱ्याच प्रकारे त्यांनी त्यांना म्हणजे जे बाकीचे जे खेळाडू होते जसं की तेंडुलकर आहेत, त्यानंतर विनोद कांबळी आहेत, प्रवीण आमरे, समीर दिघे यांना बनवण्याचं काम रमाकांत आचरेकर यांनी केलं होतं. त्यांनी कोणत्या खेळाचं प्रशिक्षण दिलेलं आहे, तर क्रिकेटचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्यांना पद्मश्रीने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉली थबी बॅरेज प्रकल्पाचे उद्घाटन केले, जे की 1,500 कोटी रुपयाचं आहे. ते कुठे केलेलं आहे, तर ते मणिपूर येथे केलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 थाबी आहे, ते डॉली थाबी नाही सॉरी 2 थाबी या बॅरेज प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. ते कुठे केलेलं आहे, तर मणिपूर येथे केलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढे जाऊया. सिंगापूरच्या आशिया कॉम्पिटिटिव्ह इन्स्टिट्यूट जे आहेत, इज ऑफ डुईंग बिझनेसच्या निर्देशांक 2018 नवीनतम रँकिंगमध्ये भारतातील कोणतं राज्य जे आहे जे सर्वोच्च स्थानी आहे, तर ते आहे आंध्र प्रदेश. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल सॉरी हो यस पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये किंवा द इजी ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जे राज्य आहे तर ते आहे आंध्र प्रदेश. आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे इथं कुठलेही अडथळे न येता बिझनेससाठी किती चांगल्या प्रकारे वातावरण इथं निर्माण करून देता येईल असं ह्या राज्याने बघितलेलं आहे. आणि म्हणूनच भारतातील हे जे राज्य आहे आंध्र प्रदेश हे टॉपला आहे, सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर बघा, अन्न सुरक्षा व मानदंड प्राधिकरण म्हणजेच FSSAI अन्न पदार्थांना नवीन पॅकेजिंग नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे, जे की रिसायकलिंग प्लास्टिक आणि वृत्तपत्रांना डॅशद्वारे खाद्य लपविण्यासाठी वापरतात. तर कधीपासून सांगितलेलं आहे, तिथे जुलै 1, 2019 पासून हे काय केलेलं आहे, जे काही रॅपर असतात वरचे आपण अन्न पॅक करण्यासाठी, तर ते जे रॅपर असतील ते रिसायकल्ड प्लास्टिक आणि वृत्तपत्रांनी इथं वापरले जावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नवीन नियम पॅकेजिंगसाठी, स्टोरिंगसाठी, वाहनांसाठी किंवा जे काही खाद्यवस्तू वितरणासाठी वाहून ठेवलेल्या पिशव्यांचा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकच्या बनवलेल्या पॅकेजिंग सामग्रीस इथं काय केलेलं आहे, प्रतिबंधित केलेलं आहे. तर कशा प्रकारे हे केलेलं आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कधीपासून सुरुवात होईल त्याची, तर 1 जुलै 2019 प्रधानमंत्री सहलजी जे बिजली आहे ती हर घर योजना सुलभ जे म्हटलं जातं. तर बघा, या अंतर्गत अरुणाचल प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्याने 100% विद्युतीकरण केलेलं आहे, तर त्या अरुणाचल प्रदेशचा जो पूर्व सियांग नावाचा जो जिल्हा आहे याला 100% इथं काय केलेलं आहे, विद्युतीकरण करण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजे सौभाग्यद्वारे. तर हे आपण इथं लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, बीएड आणि संबंधित अभ्यासक्रमांची ऑफर करणाऱ्या केंद्रीय आणि राज्य सरकारच्या वित्त संस्थांना पुरस्कृत मान्यता प्रदान करण्यासाठी संसदेने पारित केलेल्या बिलाचं नाव काय आहे, तर ते आहे शिक्षणासाठी राष्ट्रीय परिषद. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन जे आहे
ते इथं अशा प्रकारे हा जो ऍक्ट आहे त्यामध्ये इथं मान्यता प्राप्त होईल, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न असेल प्राचीन स्मारक आणि पुरातत्व साइट्स अँड रेमेन्स ऍक्ट 1958 अंतर्गत 2018 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी संरक्षित आणि राष्ट्रीय महत्व म्हणून किती स्मारक घोषित केलेली आहेत, तर ती केलेली आहेत 6. किती? 6. तर बघा, नागपूर महाराष्ट्रातील 125 वर्षीय जुनी उच्च न्यायालयाची इमारत, आगा खान आणि हाथी खानाच्या आग्रा हवेलीमधील 2 मुघलकालीन स्मारक, राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील निमराना बावडी म्हणजेच विहीर आहे ती, ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यातील राणीपूर झारेल मधील मंदिराचा गट आणि उत्तराखंड मधील पिथोरगड येथील जिल्ह्यात कोटली येथील विष्णू मंदिर, तर अशा प्रकारे हे 6 ठिकाणे इथं काय केलेली आहेत, घोषित केलेली आहेत. त्यानंतर पुढे जाऊया, खालीलपैकी इंटिग्रेटेड चेकपोस्ट मोरया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 125 कोटी रुपयांचं उद्घाटन केलं होतं, तर मोरया हे ठिकाण कुठलं आहे, तर ते आहे मणिपूर येथील, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आढावा घेणारा संसदीय समितीने राज्यसभेत डॅशवर तात्पुरता अहवाल सादर केला होता, तर पश्चिम घाटावर तात्पुरता अहवाल इथं सादर करण्यात आला होता, ज्यामध्ये जे काही इथं माधव गाडगीळ आणि के कस्तुरी रंगन यांच्या नेतृत्वाखालीलच्या 2 समित्यांच्या ज्या शिफारसी होत्या त्या शिफारसीनुसार पश्चिम घाट जे आहे ते पश्चिम घाटाचं पर्यावरणात्मक संवेदनशील क्षेत्र म्हणजेच ESA म्हणून वर्गीकरण करण्यासंबंधी पॅनलने इथं तपास केला होता, आणि त्याच पॅनलच्या तपासावरून इथं आपण बघू शकता की ह्याला असंवेदनशीलतेमुळे नो गो क्षेत्र म्हणून इथं निर्धारित केले जाऊ शकत नाही इथं असं सांगण्यात आलं होतं. मात्र 3 मसुदा अधिसूचना 4 वर्षांच्या कालावधीत जारी केल्या गेलेल्या आहेत. तर बघा कशावरती, तर पश्चिम घाट म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ते हेही आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि 2 समित्या लक्षात ठेवा, अतिशय महत्वाच्या आहेत, माधव गाडगीळ आणि के कस्तुरी रंगन. त्यानंतर पुढे जाऊया, शाळांमध्ये नोंदणी जी असते, तर शाळांमध्ये नो नोंदणी जी आहे ही नोंद नो एंड तर हे बिल कोणतं आहे आपल्याला सांगायचंय, तर ते बिल असेल मुलांचं मोफत आणि अनिवार्य शिक्षण विधेयक 2018 हा जो अधिकार असेल आणि त्यानुसारच इथं हे सगळं होणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया, सप्टेंबर 2018 डॅशच्या सहकार्याने भारत सरकारने ग्रीन एची जागतिक पर्यावरणाच्या फायद्यांसाठी ट्रान्सफॉर्मिंग इंडियन ऍग्रिकल्चर फॉर ग्लोबल एन्व्हायरमेंट बेनिफिट्स अँड क्रिटिकल जैवविविधता आणि वन भूदृश्य चे सहाय्यक प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याची कोणी कुठे सुरू केलेला आहे, कशासोबत, तर अन्न सुरक्षा अन्न व कृषी संस्था म्हणजेच FAO सोबत, ठीक आहे. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2017-18 वृद्धी आणि प्रगतीविषयीच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार 2017-18 सायबर फसवणुकीत 20% वाढ झालेली आहे, ज्यामध्ये भारतीय बँकिंग क्षेत्राने हे पाहिलं आहे. तर तिथे 20% वाढ झालेली आहे, तर 50% वाढ झालेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया, स्मॉल बिझनेस फिन क्रिकेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बरोबर कोणत्या बँकेने MOU केलेले आहे, ज्यामध्ये 15 वर्षांच्या कालावधीसाठी MSMEना 1 कोटी रुपयांपर्यंतचे क्रेडिट मिळवून देण्यासाठी, तर ती बँक आहे ICICI बँक, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या घटनेने कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कस्टोडियल सर्व्हिसेसची परवानगी दिली, ज्याने सेगमेंटमध्ये म्युच्युअल फंड समेत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभागास सक्षम केलेला आहे, तर ती कुठली असेल, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अर्थातच सेबी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, बघा अंटार्क्टिकाच्या सर्वोच्च शिखर माउंट विन्सनवर चढाई करणाऱ्या जगातील पहिल्या महिला एम्प्युटी ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत, त्या भारतीय कोण आहेत, तर बघा त्या आहेत अरुणिमा सिन्हा, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये त्या उत्तर प्रदेशातील आहेत आणि एका भयानक घटनेमध्ये त्यांनी त्यांचे पाय सुद्धा गमावलेले आहेत. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट, माउंट किलिमांजारो, माउंट एव्हरेस्ट या 5 शिखरांची त्यांनी काय केलेली आहे, तर उंची गाठलेली आहे. आणि माउंट OCUCO आणि माउंट ॲक्विआग्यो हे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, सर केलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचे काही प्रश्न आहेत, ज्यामध्ये ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय. ओडिशाच्या बेहरामपूर विद्यापीठातील 53 फाउंडेशन डेच्या समारंभाच्या वेळी
साहित्यात कवी सम्राट उपेंद्र भंज राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला, ऑप्शन शेवटी आहेत. त्यानंतर हा पुढचा प्रश्न असेल, सोलर ऍग्रीकल्चर पंप योजनेत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक दिवसीय भेटीच्या वेळी ओडिशातील बरीपदा येथे डॅश किमतीच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि भारतीय व्यापार परिषद आणि केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने इंडस फूड कोठे आयोजित केलेलं आहे ते ह्या चार प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. अशा प्रकारे आपण इथं जी 101 प्रश्न होती मागच्या आठवड्यातील म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील ती डिस्कस केलेली आहेत आणि यानंतर आपण येणारे जे काही इयर असतील किंवा येणारे जे काही मंथ असतील सॉरी इयर नाही तर त्या प्रत्येक महिन्यातील चार आठवडे जे पडतात त्यातील आपण प्रत्येक प्रश्न डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्ही या व्हिडिओ लेक्चर्सला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा म्हणजे सर्वांपर्यंत हे पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.